देशाचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 25 जुलै रोजी संपणार असल्यानं आता राष्ट्रपती निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. कालच निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. प्रस्तावित उमेदवारांची नावेही आता चर्चेत येत आहेत. याच निमित्ताने 120 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशाच्या राष्ट्रपतींना पगार किती असतो, निवृत्तीनंतर त्यांना काय सुविधा दिल्या जातात याची अनेकांना उत्सुकता आहे. निवासस्थान म्हणून राष्ट्रपती भवन. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख तसेच भारताचे प्रथम नागरिक आहेत. राष्ट्रपती हे भारतीय सशस्त्र दलाचे कमांडर इन चीफ देखील आहेत. ते राष्ट्रपती भवनात राहतात. राष्ट्रपती भवन हे भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे. भारताचे राष्ट्रपती भवन हे जगातील सर्वात मोठे राष्ट्रपती भवन आहे. नवी दिल्ली येथे स्थित असलेलं राष्ट्रपती भवन हे 2,00,000 चौरस फूट क्षेत्रफळावर बांधलं गेलेले आहे. त्यात 340 खोल्या असून सुमारे 200 लोक काम करतात. राष्ट्रपतींचं निवासस्थान, कर्मचारी, पाहुणे आणि जेवण यांच्यावर वर्षाला सुमारे 22.5 दशलक्ष खर्च होतात. राष्ट्रपतींचे वेतन किती असते? भारताच्या राष्ट्रपतींना मिळणारे वेतन हे पेन्शन अधिनियम 1951 अंतर्गत येते. या अधिनियमानुसार राष्ट्रपतींचे वेतन, भत्ते आणि सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ निश्चित करण्यात आले. 2017 भारत सरकारने भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन 1.5 लाख रुपये प्रति महिन्यावरून वाढवून 5 लाख रुपये प्रति महिना करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सध्याच्या राष्ट्रपतींना 5 लाख रुपये प्रति महिना इतके वेतन मिळते, ज्यावर त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याशिवाय राष्ट्रपतींना अनेक भत्तेही मिळतात. वैद्यकीय सुविधा काय मिळतात? भारताच्या राष्ट्रपतींना आयुष्यभर मोफत वैद्यकीय सेवा मिळण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतींची सुरक्षा व्यवस्था कशी असते? भारताचे राष्ट्रपती सानुकूल बिल्ट ब्लॅक मर्सिडीज ब्रेन्स S600 पुलमन गार्डसाठी पात्र आहेत. अधिकृत दौऱ्यात राष्ट्रपतींसाठी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशी लिमोझिन तैनात असते. तसेच राष्ट्रपतींच्या ताफ्यात 25 वाहने आहेत. राष्ट्रपतींचे 86 अंगरक्षक असतात. निवृत्तीनंतरचे फायदे काय? भारताचे राष्ट्रपती सेवानिवृत्तीनंतर अनेक भत्त्यांसाठी पात्र असतात. निवृत्तीनंतर त्यांना दरमहा 1.5 लाख रुपये पेन्शन म्हणून मिळतात. यासोबतच राष्ट्रपतींच्या पत्नीला दरमहा 30,000 रुपयांची सचिवात्मक मदत मिळते. पेन्शन सोबतच त्यांना सुसज्ज बंगला देखील दिला जातो. यासोबतच 2 मोफत लँडलाईन आणि 1 मोबाईल फोन दिला जातो. एवढंच नाही तर निवृत्त झाल्यानंतर त्यांना 5 खाजगी कर्मचाऱ्यांवर खर्च करण्यासाठी महिन्याला 60,000 रुपये वेगळे दिले जातात. यासोबतच ट्रेन किंवा विमानाने मोफत प्रवासही दिला जातो. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.